नमस्कार. आज फाल्गुन कृष्ण पंचमी शके 1936 रंगपंचमी सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. संगणकीकरणासाठी आलेला 2 कोटी चढ्या दराचा ठेका स्थायी समितीकडून रद्द. ठाण्याच्या प्रांत अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रेस अँड रजिस्ट्रेशन ॲपिलेट बोर्डाची तीव्र नाराजी. आणि ठाण्यातील लक्ष्मी ठाणेकर यांचा राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 3रा विजय मिळवत नवा विक्रम. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या संगणकीकरणासाठी चढ्या दरानं आलेली निविदा स्थायी समितीनं रद्द केली आहे. या निविदेसाठी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांचा दबाव असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. ठाणे महापालिकेच्या संगणकीकरणासाठी निविदा काढण्यात आली होती. यासाठी आलेल्या 3 निविदांपैकी 2 कोटी ज्यादा दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला ठेका देण्याचा प्रस्ताव होता. संगणकीकरणासाठी 14 कोटींची तरतूद करण्यात आली होती, पण या आर्थिक वर्षात खर्च होणार नसल्यानं 3,82,00,000 सुधारित तरतूद करण्यात आली. या कामाचा ठेका देताना स्थायी समितीची मंजुरी न घेता सल्लागारांच्या शिफारशीनं 2 कोटी चढ्या दराच्या निविदेचा ठेका स्थायी समितीनं रद्द केला. या कामात पालिकेचं नुकसान होत असल्यामुळे ठेका रद्द करून चौकशी करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. यापूर्वी खरेदी करण्यात आलेली 4.5 कोटींची सॅप प्रणाली वापराविना पडून असल्यानं पालिकेचं नुकसान झाल्याचंच सदस्यांचं म्हणणं होतं. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत ही बैठकच तहकूब करण्यात आली. दरम्यान या चढ्या दराच्या निविदेसाठी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या स्वीय सचिवानं ढवळाढवळ केल्याची चर्चा रंगली आहे. तरीही विरोधी पक्षांसह शिवसेनेनंही विरोधी भूमिका घेतल्यानं ठाण्यात शिवसेना भारतीय जनता पक्ष यांचा सामना रंगणार आहे. ठाणे महापालिका आयुक्तांना एक डास चावल्यानं गेले 2 दिवस तब्बल 40 सफाई कामगार नाले सफाईसाठी राबत आहेत. पावसाळ्यातही कधी अशी तातडीची नाले सफाई केली जात नसताना केवळ आयुक्तांना डास चावल्यानं नाला चकाचक करण्यात आला आहे. ठाण्यात असलेल्या स्वाईन फ्लूची धास्ती पालिका प्रशासनालाही वाटू लागली आहे. पालिका आयुक्तांचं निवासस्थान असलेल्या घोडबंदर पाटलीपाडा परिसरातच 4 रुग्णांचा बळी स्वाईन फ्लूनं गेल्यानं पालिका आयुक्त धास्तावले आहेत. नुकताच त्यांना डास चावल्यानं त्यांनी पालिकेच्या सफाई विभागाला खरमरीत आदेश बजावून पाटलीपाडा येथील बंगल्याजवळील नाल्याची सफाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तब्बल 30-40 सफाई कामगार नाल्यात राबत आहेत. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पालिकेच्या मुख्य स्वच्छता निरीक्षकांना तैनात करण्यात आलं असून त्यांनी पूर्ण नालासफाईचे आदेश दिले आहेत. धावत्या रिक्षातून 2 तरुणींनी उडी मारल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा रिक्षातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीची छेड दुसऱ्या रिक्षातून काढणाऱ्या मजनूला बराच चोप मिळाला आहे. कळव्यामध्ये हा प्रकार घडला. कळव्यातील पारसिक नगरमध्ये राहणारी 11वीतील मुलगी सोमवारी दुपारी आपल्या मैत्रिणीकडून घरी निघाली होती. तेव्हा कळवा नाका येथून शेअर रिक्षानं जात असताना अरुणकुमार मिश्रा यानं दुसरी रिक्षा पकडून तिचा पाठलाग करत अश्लील हावभाव करून तिची छेडछाड केली. त्याचा हा उपद्व्याप बराच वेळ सुरू राहिल्यानं स्थानिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय? मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूरचा अनुभव घ्या. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले, मंदिरं आणि समुद्र किनाऱ्यांचीही सफर. खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद. एक्सप्लोर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन.
आजच आपली जागा निश्चित करा। यासाठी संपर्क 750-626-0496 आणि 996-987-1098। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। मौसम सारीज आणि मौसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव। बस्ता आणि ऑफिस वेअरचे ड्रेस मटेरियल, पार्टी वेअर, डेली वेअर, सेमी स्टिच, रेडीमेड गाऊन आणि कुर्ती। साडीमध्ये शालू, घागरा चोली, ब्रायडल सारीज, ट्रेडिशनल सिल्क सारीज, कांजीवरम, पैठणी, डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच, तेही होलसेल दरात किरकोळ विक्री। मौसम सारीज कोर्ट नाका, सीकेपी हॉल जवळ खारकर आली ठाणे। मौसम फॅशन मौसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल, 50% बचत। अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये, अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ हे काल जिल्हा सत्र न्यायालयात एका साक्षीसाठी आले होते। एका जात पडताळणी प्रकरणात लाच घेतलेल्या पोलीस निरीक्षक बाळासाहेब मुठे यांच्या सुनावणी दरम्यान त्यांना साक्षीसाठी बोलवण्यात आलं होतं। राज्याचे पोलीस महासंचालक ठाण्यात येणार म्हणून न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। सकाळपासूनच वाहतूक शाखेचे पोलीस तैनात करण्यात आले होते, यामुळे सकाळच्या वेळी या परिसरात जाणवणारी वाहतूक कोंडी दूर झाली होती। सकाळी संजीव दयाळ सत्र न्यायाधीश MM वाली महम्मद यांच्या न्यायालयात हजर झाले। पोलीस महासंचालक हे पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी आणि त्यांच्यावरील कारवाईसाठी परवानगी देणारे सक्षम अधिकारी आहेत, त्यामुळे सरकारी वकील संजय लोंढे यांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारले आणि अवघ्या 5 मिनिटात उत्तर दिल्यावर पोलीस महासंचालक आले तसे निघून गेले। ठाण्यातील महिलेनं पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे। ठाण्यातील इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या लक्ष्मी ठाणेकर यांनी तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेपद पटकावत राष्ट्रीय पातळीवर ठाण्याचं नाव चमकावलं आहे। इंदिरानगर मधील एका चाळीमध्ये लक्ष्मी ठाणेकर राहतात। अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली आहे। त्यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडत 57 किलो वजनी गटात 87.5 किलो वजन उचलून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे। प्रेस अँड रजिस्ट्रेशन अपिलेट बोर्डाचे अध्यक्ष न्यायमूर्ती CK प्रसाद यांनी न्यायालयात उपस्थित राहण्यावरून ठाण्याच्या प्रांत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मीरा भाईंदरमधील दबंग खबरे या साप्ताहिकावरून हा वाद उद्भवला आहे। मीरा भाईंदरमधील शशिकुमार शर्मा यांनी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे दबंग खबरे या साप्ताहिकाविषयी तक्रार केली होती। या तक्रारीत सर्व पुरावे देऊन त्यांनी या साप्ताहिकाची नोंदणी रद्द करावी अशी मागणी केली होती। या तक्रारीवरून सर्व पुरावे पाहून जगतसिंग गिरासे यांनी या साप्ताहिकाची नोंदणी रद्द केली होती। या विरोधात साप्ताहिकाचे संपादक महम्मद कुरेशी यांनी दाद मागितली होती। प्रेस अँड रजिस्ट्रेशन अपिलेट बोर्डानं गिरासे यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती। या प्रकरणात बोर्डानं सुनावणीसाठी गिरासे यांना बोलावलं होतं, पण गिरासे यांनी पत्र पाठवून आपल्याला हजर राहणं अशक्य असल्यानं दुसरी तारीख देण्याची मागणी केली होती। त्यावर न्यायमूर्ती प्रसाद आणि बोर्डाचे सदस्य रमेश गुप्ता यांनी तीव्र ताशेरे ओढले आहेत। बोर्डाने समन्स बजावूनही प्रांत अधिकारी गिरासे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं नाही। प्रांत अधिकाऱ्यांनी अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन साप्ताहिकाची नोंदणी रद्द केली, त्यामुळे अधिकार नसताना प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला बोर्डानं स्थगिती दिली। यापूर्वीही गिरासे यांनी एका प्रकरणात अशीच भूमिका घेतली होती। जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर एका सुनावणी दरम्यान त्यांनी यायला नकार दिला होता, मात्र त्यावेळी दंडाधिकाऱ्यांनी समन्स काढल्यानंतर जगतसिंग गिरासे सुनावणीसाठी उपस्थित राहिले होते। एकूणच प्रांत अधिकाऱ्यांची भूमिका वादग्रस्त असल्याचं दिसत आहे।